नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 मे 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजचा जो दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे, आपल्या सर्व मराठी बांधवांना मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा. चला तर सुरुवात करू आजच्या पंचांगाला. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे, क्रोधीनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाची अष्टमी आहे, नक्षत्र श्रवण आहे, योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक कल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे ते सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:01 आणि यमगंडकाळ सकाळी 7:30 ते 9:08 असणार आहे. राहूकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे, हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर केंद्रयोग करणार आहे, बुधाबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेषराशीच्या 10व्या सणचंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. वेळातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे तुमचा कामाचा ओरखसुद्धा दांडगा असेल. कागदोपत्री, व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस चांगला राहील. कार्यक्षेत्रासंदर्भामध्ये फिरणं जास्त होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यसाना चंद्राचं भ्रमण आहे. वेयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणारा. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असं असणार आहे. जे कामं तुम्ही हाती घ्याल ते आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. भाग्याची साध उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवतात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सनचंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेसे वेगळे अनुभव येण्याची शक्यता राहील. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण करू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ अनपेक्षितपणे होऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या साना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा योग आजच्या दिवशी संभवतो. कागदपत्री, व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 6व्या साना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर पडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. काही अनपेक्षित लाभ वगैरे होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या साना चंद्राचं भ्रमण आहे.
सप्तमातला बुध बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे, अष्टमातला रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार, दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वाद होऊ शकतील, काळजी घ्या. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार म्हणजे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असला बुधाबरोबर हा चंद्र सप्तमात असताना रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे, षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. याचप्रमाणे जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारांचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे, पंचमातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे तुमची कामं, आर्थिक व्यवहार हे आजसुद्धा आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे, पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही पैशाच्या व्यवहार संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील, खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे, चतुर्थातला रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल आजचा दिवस उत्तम राहील. घरातले जे पुरुष वर्ग असेल त्याबरोबर त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले, थोडंफार आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या वेळेस हा चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे, तृतीयातला रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीच राहील, धकाधकीचा राहील. तुमचं खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, अर्थात काही तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार म्हणजे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्या तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ असणारा चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे, विद्यात असणारा रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.